11 मजली टॉवर। उद्या होणार भव्य शुभारंभ। पुणे मुंबईच्या धर्तीवर सांगली जिल्ह्यातील पहिलेच 11 मजली टॉवर सुवर्ण नगरी असलेल्या विटा शहरात उभे राहणार आहे। उद्या सकाळी आमदार अनिल बाबर व विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या हस्ते या भव्य अत्याधुनिक सोयी सुविधा असलेल्या टॉवरचं भूमिपूजन शुभारंभ केला जाणार आहे। विटा कराड रोड वर विवेकानंद नगर बस स्टॉप समोरच सदरचे 11 मजली डायमंड ऑर्किड उभे राहत आहे। पुणे मुंबई शहरातील टॉवर पेक्षा दर्जेदार सोयी सुविधा असणारे हे भव्य टॉवर विटा नगरीत उभे राहत आहे। विटा शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या या टॉवर मध्ये स्विमिंग पूल, गार्डन, जिम, क्लब हाऊस, मंदिर, वॉकिंग ट्रॅक अशा अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त असलेले कमर्शियल व रेसिडेन्शियल टॉवर सांगली जिल्ह्यातील विटा शहरात प्रथमच उभारले जात आहे। दिल्ली येथे गलाई व्यवसाय करणारे ढवळेश्वरचे पाटील बंधू सदर टॉवर उभारत आहेत। प्रशांत उर्फ राजू पाटील, प्रदीप पाटील, प्रमोद पाटील, अनिकेत पाटील हे पाटील बंधूंच्या कडून या टॉवरची उभारणी होत आहे। उद्या सकाळी 9 वाजता भव्य आणि अत्याधुनिक टॉवरच्या उभारणीचा भूमिपूजन शुभारंभ आमदार अनिल बाबर आणि वैभव पाटील यांच्या हस्ते पार पडणार असून या समारंभाला उपस्थित राहण्याचे आवाहन पाटील बंधूंनी केले आहे।